नमस्कार, विजयस किचन अँड आर्टमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज मुगाच्या डाळीपासून मूग ऑमलेट बनवणार आहे. हेल्दी रेसिपी आहे, त्यासाठी तुम्ही ही रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मी एक कप मुगाची डाळ आणि पाव कप उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही ज्या वाटीने मुगाची डाळ मोजाल त्याच वाटीने तुम्ही उडदाची डाळही मोजून घ्या. आता एका मोठ्या भांड्यामध्ये उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करते आणि ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता मी दोन्ही डाळी धुवून घेतलेल्या आहेत आणि ही आता 2 ते 3 तासासाठी मी आता हे भिजत घालणार आहे. तुम्हाला सकाळी नाश्त्याला करायचे असेल तर तुम्ही रात्री भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण वाटून ऑमलेट बनवू शकता. आता 2 तासानंतर छान अशी आपली डाळ भिजून झालेली आहे. आता ही मी मिक्सरमध्ये अशी निथळून घेते आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आणि याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी घातल्यानंतर पूर्ण बॅटर आपलं पूर्ण पातळ होईल, तर सुरुवातीला पाणी घालायचंच नाही. नुसती आपली ही डाळ वाटून घ्यायची. छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे ही डाळ. इथे तुम्ही बघू शकता अशीच मी आता ही सगळं उरलेली डाळही वाटून घेणार आहे. आता छान डाळ वाटून घेतलेली आहे. छान असं हे फ्लफी झालेलं आहे मिश्रण वाटलेलं आणि याच्यात बारीक चिरलेला कांदा, एक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, मक्याचे दाणे घेतलेत 1/2 कप, बीटरूट किसलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची, आलं लसूण वाटून घेतलेलं आहे, हळद आणि चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला जेव्हा ऑमलेट करायचं आहे तेव्हाच मी हे सगळे मिश्रण मिक्स करायचं. अगोदर हे करून ठेवायचं नाही, तर खूप पातळ होईल. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालत आहे आणि याच्यात मक्याचे दाणे घालते. तुमच्याकडे नसतील, नाही घातले तरी चालेल, पण शक्यतो असे मक्याचे दाणे घालून हे ऑमलेट केल्यावर खूपच टेस्टी लागतं. मिरची, आलं मिरची लसूणचा ठेचा घातलेला आहे, बारीक चिरलेला कोबी घातला तरी चालेल, हळद घालते कलर येण्यासाठी, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि याच्यामध्ये मी आता कोथिंबीरही घालून घेते. आणि हे सगळं मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि हे बीटरूट मला नंतर लागणार आहे, आत्ता लागणार नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून जेव्हा आपण डाळ वाटून घेतल्यानंतर भांड्यात काढल्यानंतर ती पण छान अशी फेटून घ्यायची, म्हणजे एकदम फ्लफी असं ऑमलेट होतं. आणि याच्यामध्ये आता मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे, त्यानुसार मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला ऑमलेट नंतर तव्यावर पॅनवर आपल्याला पसरवता आलं पाहिजे. कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, अशी छान असं करून घेतलं आहे. आणि आपण जेव्हा कांदा वगैरे सगळं घातल्यानंतर लगेच ऑमलेट करायला घ्यायचं आहे. आता मी बटर लावते पॅनला. तुम्हाला जर बटर नसेल खायचं तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल, पण बटर लावल्यानंतर खूप टेस्टी होतात हे ऑमलेट. आता मी याच्यावर आपलं हे बॅटर घालून पूर्ण सगळीकडे मिक्स करून घेणार आहे. हे छान असं सगळीकडे पसरून घ्यायचं. फार पातळ नाही आहे, कारण याचे हे बॅटर थोडंसं घट्ट असल्यामुळे आपल्याला चमच्याने सगळीकडे पसरावं लागतं. आणि हे पसरून झाल्यानंतर त्याच्यावर आपण हे बीटरूट घालायचं. किती सुंदर दिसतंय, खाली पिवळ्या कलरचं ऑमलेट आणि वर छान असं रेडिश कलरचं असं बीटरूट आहे आणि साईडने सुद्धा बटर घालायचं. छान असं बटर घातल्यामुळे छान त्याला क्रिस्पीनेस होतो आणि हा डोसा जरासुद्धा खाली चिटकत नाही, पटकन असा मोकळा होतो. आपण मीडियम गॅसवरच करायचं, जास्त फास्ट गॅसवर करायचं नाही. आणि याच्यामध्ये आपण जे मक्याचे दाणे घातलेले आहेत ते सुद्धा छान आतमध्ये फ्राय होतात आणि सगळं ढोबळी मिरची वगैरे पटकन शिजते. तुमच्याकडे गाजर, कोबीचा कांदा घातला तरी चालेल, गाजर घालायचं त्याच्यामध्ये. असं हेल्दी असं ऑमलेट तयार होतं. हे बघा, लगेच असं पॅनपासून पुढे मागे होतं आणि नंतर आपण उलटवायचं. छान असं एकदम बाजूला असं क्रिस्पी होतं हे ऑमलेट आणि छान झालेलं आहे. जरा फास्ट गॅस करायचीच नाही आहे. आणि त्याच्यावर अजून आपण बटर लावूया. छान असं बटर लावून सगळीकडे फिरवून पुन्हा 2 ते 3 मिनटं खालून शिजून द्यायचं आणि नंतर आपलं हे छान असं क्रिस्पी असं ऑमलेट तयार झालेलं आहे.
तुम्ही हे ऑमलेट तुम्ही हिरवी मिरचीच्या चटणी केली त्याच्यावरही खाऊ शकता. मी आता इथे टॉमॅटोचं एक तुम्हाला डीप करून दाखवणार आहे. मी इथे टॉमॅटो केचप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोयानीस सॉस टाकलेला आहे. आणि मोयानीस सॉस घातल्यानंतर मी याच्यामध्ये मस्टर्ड सॉस घालत आहे. तुमच्याकडे मस्टर्ड सॉस नसेल तरी चालेल, मोयानीस सॉस आणि टॉमॅटो सॉस असं छान मिक्स करून हे डीप तयार होतं. खूप सुंदर लागतं हे सुद्धा डीप. आणि तुम्ही अशा प्रकारे हे ऑमलेट करून नक्की खा आणि मला सांगायला विसरू नका. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.